नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. जुलै महिन्याच्या याच्यामध्ये सर्व चालू घडामोडी आधारित जे आहे 30 प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत. सर्वच परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असं हे लेक्चर ठरणार आहे. तरी आपण नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा. या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्हाला estudycircles.co म्हणजेच .co याच्यावरती तुम्हाला उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शनला लिंकसुद्धा दिलेली आहे. तर बघा, पहिला प्रश्न, लष्कर उपप्रमुखपदी नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची जी आहे लष्कर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापदी नियुक्त झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहे. लक्षात ठेवा, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे लष्कराच्या उपप्रमुखपदी. ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण आहेत? ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन असं त्यांचं नाव आहे, जे ब्रिटनचे जे आहे नवीन पंतप्रधान आहे. पंतप्रधानपदाची शर्यतीत विद्यमान परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांना त्यांनी पराभूत केलं आणि त्याच्यामुळे जे आहे ते आता पंतप्रधान आहे. कोण आहे? बोरिस जॉन्सन. ब्रिटन म्हणजेच इंग्लंडचे ते पंतप्रधान आहे. त्यानंतरचा प्रश्न, केंद्रावरून सोमवारी दुपारी 2:43 चंद्रयान 2 यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. कुठल्या केंद्रावरून करण्यात आलं? आपलं सर्वांना माहीत असेल सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण हे जे केंद्र आहे इथून जे आहे दुपारी 2:43 चंद्रयान 2 यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे आणि आता ते जे आहे चंद्राच्या कक्षेतसुद्धा पोचलेलं आहे. इस्रोचे प्रमुख कोण आहे? के सिवान हे आहेत. आपल्या कक्षेत स्थिर झाल्यानंतर पुढचे 22 जे आहे चंद्रयान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत. अवकाशात झेपावलेले चंद्रयान सुमारे 48 लागणार आहे पोचण्यासाठी. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर साप लँडिंग करणार. भूरचना अंतर्गत गर्भाचं जे की या अंतर्गत गर्भाची व वातावरणाचा अभ्यास करणारा भारत हा 4th देश बनणार आहे या चंद्रयान 2. लक्षात घ्या, सतीश धवन अंतराळ केंद्र इथून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. बेंजामिन नेत्यानाहू यांनी सर्वाधिक काळापर्यंत डॅश पदी राहण्याचा विक्रम नोंदविला आहे. कुठल्या पदी? इस्रायलचे ते पंतप्रधान या पदी कोण आहे? बेंजामिन नेत्यानाहू. आणि सर्वाधिक काळ ते पंतप्रधान पदी राहिलेले आहे कोण? बेंजामिन नेत्यानाहू. देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन ग्युरियन यांना मागे टाकत नेत्यानाहू यांनी 20 रोजी हा मान मिळवलेला आहे. मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल आहे की लालजी टंडन आहे? आनंदीबेन पटेल या मध्य प्रदेशच्या विद्यमान जे आहे राज्यपाल आहे. तर राज्यपाल कोणकोण आहे माहिती असणं गरजेचं आहे. मध्य प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल व बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांची बदली करण्यात आलेली आहे. आता आनंदीबेन पटेल यांच्याकडे काय उत्तर प्रदेश आहे तर लालजी टंडन यांच्याकडे काय मध्य प्रदेश आहे. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखर यांची नियुक्ती आहे. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी कोण आहे? जगदीप धनखर. तर बिहारची जबाबदारी फगू चौहान यांच्याकडे देण्यात आलेली आहे. नागालँडची जबाबदारी रमेश बैस यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्रिपुराची जबाबदारी RN रवी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर करलाज मिश्र यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वारंवार लक्षात ठेवा. तुम्हाला पेपरमध्ये एक प्रश्न याच्यावरती येत्या एक्झाममध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न, यांची युरोपीय महासंघाची कार्यकारी शाखा असलेल्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. कोणाची? युरोपीय महासंघाची कार्यकारी शाखा असलेल्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे जर्मनीच्या त्या संरक्षण मंत्री आहे उर्सला वान डेर लेएन असं त्यांचं नाव आहे. या पदावर आरूढ होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे अजून हा प्रश्न जो आहे महत्त्वाचा ठरत आहे. पहिल्या महिला ठरलेल्या आहे जर्मनीच्या कोण? संरक्षण मंत्री उर्सला वान डेर लेएन. आणि कुठे यांची नियुक्ती झालेली आहे? युरोपीय महासंघाची कार्यकारी शाखा असलेल्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्षपदी. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षपदी. जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत हे पहिल्या क्रमांकावर आहे बिल गेट्स आहे, बर्नार्ड अर्नाल्ट आहे की जेफ बेजोस आहे? कोण आहे सर्वात श्रीमंताच्या यादीत जगामध्ये? तर सर्वात टॉपवर आहे जेफ बेजोस जे ॲमेझॉनचे संस्थापक आहे. आणि बिल गेट्स आता तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट आलेले आहे. हे जे लक्झरी साहित्य बनवणारी कंपनी चे मालक आहे बर्नार्ड अर्नाल्ट यांनी जे आहे मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकलेले आहे. नंतरचा प्रश्न, डॅश यांची वर्ल्ड बँकेवर म्हणजे जागतिक बँकेवर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी म्हणून जी या नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत. महत्त्वाचं आहे भारतातले आहे
भारतीय स्टेट बँकच्या त्या व्यवस्थापकीय संचालक होते अंशुला कांत यांची जी आहे आता वर्ल्ड बँकेवर म्हणजे जागतिक जी बँक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. वर्ल्ड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी पदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे. पहिल्या महिला ठरलेल्या आहे ज्या वर्ल्ड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतरचा प्रश्न, राज्यात लग्नापूर्वी HIV टेस्ट करणं आता बंधनकारक होणार आहे कुठल्या राज्यामध्ये? तर गोव्यात मध्ये जे आहे लग्नापूर्वी HIV टेस्ट करणं बंधनकारक होतं कारण तिथे जे आहे HIVचं प्रमाण वाढत आहे. 50,000 अधिकच्या रकमेवर व्यवहार रिकाम जे आहे डायडॅशच्या माध्यमातून करता येणार आहे पॅन कार्ड की आधार कार्ड. प्रत्येक व्यवहारासाठी जे आहे आपल्याला 50,000 किंवा 1 लाखाच्या वरती जे व्यवहार असतात त्याला आपल्याला पॅन कार्ड द्यावं लागतं 50,000 वरती. तर आता जे आहे आपल्याला आधार कार्डने सुद्धा हे करता येणार आहे. तर 10 लाखाहून अधिकचं जे व्यवहार असेल त्याच्या कार्डसाठीच आता पॅन कार्ड आपल्याला आवश्यक असणार आहे. तर 50,000 पासून तर 10 लाखपर्यंत आधार कार्डसुद्धा आपण वापरू शकतो. भारताचे अर्थमंत्री कोण आहे प्रश्न येऊ शकतो. निर्मला सीतारामन असं त्यांचं नाव आहे. या भारताचे कोण आहे? विद्यमान अर्थमंत्री आहे. यापूर्वीचं जे कारकीर्द होतं त्याच्यामध्ये त्या सुरक्षा रक्षामंत्री होत्या भारताच्या. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आता इंग्रजीसह हिंदी आणि डॅश भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे की निर्णय आहे आता मराठी कन्नड आसामी उडिया आणि तेलुगू अशा ह्या ज्या 5 भाषा आहे याच्यामध्ये सोबतच इंग्रजी आणि हिंदी म्हणजे अशा टोटल 7 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तर शिक्षणात किती आहे? 12% आणि सरकारी नोकरीमध्ये किती? 13% इतकं आरक्षण जे आहे मराठा समाजाला मिळालेलं आहे SEBC या अंतर्गत. गरीब मराठा समाजाला आरक्षण देणारं सरकारचं कायद्याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान होतं आणि ते जे आहे हायकोर्टानं वैध ठरवलेलं आरक्षण परंतु जे काही शिफारस केली होती त्याच्यानुसार ते कमी झालेलं आहे. 16%वरून ते किती झालं? 12% शिक्षणात आणि सरकारी नोकरीमध्ये 13%. स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा कुठला क्रमांक लागलेला आहे आणि ब्रिटन हे पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर 74वा जो आहे क्रमांक आलेला आहे. भारताचं एका स्थानं जे आहे अंक घसरलेला आहे. आधी जे आहे भारत 73व्या स्थानी होता आता 74व्या स्थानी आलेला आहे. एक महत्त्वाची बातमी येत आहे, खुशखबर आहे. ज्यांनी बँकेच्या जे परीक्षा देत आहे विद्यार्थी मित्र त्यांच्यासाठी बँकची भरती मध्ये सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे हिंदी आणि इंग्रजीतच त्या परीक्षा व्हायची. आता ती परीक्षा मराठीतसुद्धा होणार आहे. तर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बँकेत अधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता फायदा मिळणार आहे. मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमधूनही ही परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये जे आहे मराठी उर्दू तेलुगू तमिळ पंजाबी ओडिया मणिपूर मल्याळम कोकणी कन्नड गुजराती बंगाळी आणि आसामी या भाषेतून ही परीक्षा होणार आहे. तर आपली मराठी भाषासुद्धा याच्यामध्ये आहे जेणेकरून आता तुम्हाला जे आहे इझिली जे आहे पेपरमध्ये तुम्हाला सर्व समजेल मराठीमध्ये असल्यामुळे आणि तुम्हाला इझी होऊन जाईल पेपर देण्यासाठी. बांगलादेश पाकिस्तान सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकनं निवृत्ती जाहीर केलेल्या कुठल्या क्रिकेटमधून? तर एक दिवसीय क्रिकेटमधून कोणी? शोएब मलिकनी. बांगलादेश आणि पाकिस्तान सामन्यामध्ये त्यांना विजय मिळाला आणि त्याच्यानंतर शोएब मलिकनं जी आहे निवृत्ती घोषित केलेली आहे. 35 कसोट्या 287 एकदिवसीय आणि 111 T20 अनुभवी खेळाडू शोएब मलिकनं 20 वर्षाच्या करिअरनंतर त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. कुठल्या शहराला युनेस्कोने वारसा स्थळाच्या यादीत जे आहे टाकलेलं आहे किंवा त्याला स्थान मिळालेलं आहे? तर भारताचं हे शहर गुलाबी रंगाचं शहर आपल्या सर्वांना परिचित असलेलं जयपूर राजस्थान. जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी ISV 1727 केली होती. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या राजस्थानची ती राजधानी असून शहर नियोजन व वास्तुकला या मुद्द्यावर जयपूरची शिफारस करण्यात आलेली आहे. नियोजन व वास्तुकला याच्यावरती त्याची शिफारस झालेली आहे. तर युनेस्कोच्या यादीमध्ये हे नव्याने ॲड झालेलं शहर आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू डॅश आणि टेनिसपटू डॅश यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचं नाव काय? स्मृती मानधना. आघाडीची महिला क्रिकेटपटू आणि टेनिसपटू कोण? तर रोहन बोपन्ना यांना जे अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जे आहे स्मृती मानधना आणि रोहन बोपन्ना यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. भाजपचे नेते डॅश यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. BS येडुरप्पा असं त्यांचं नाव आहे.
माजी राष्ट्रपती डॅश यांना येत्या 8 ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरिक किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे प्रणव मुखर्जी. 8 ऑगस्टला जे आहे त्यांना सर्वोच्च नागरिक किताब भारतरत्न हा प्रदान करण्यात येणार आहे, म्हणजे ऑलरेडी हे झालेलं आहे. त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांनासुद्धा जे आहे मरणोत्तर भारतरत्नानं गौरवण्यात येणार आहे. 6 विश्वचषकाची मानकरी असलेली भारताची चॅम्पियन बॉक्सर MC मेरीकोम व सिमरनजीत कौर यांना इंडोनेशियातील लाबुआन बाजो येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट कप मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये कुठलं पदक यांनी मिळवलेलं आहे? तर या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक. आपल्या सर्वांना परिचित असलेली मेरीकोम, त्याचप्रमाणे कौर, सिमरनजीत कौर असं त्यांचं नाव आहे. आणि येथे जे आहे प्रेसिडेन्सी कपमध्ये जे आहे त्यांनी मुष्टियुद्धामध्ये स्पर्धकमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण आहे हे तुम्हाला कमेंट करायचे आणि त्या कुठल्या राज्यातील आहे. तरी याच्यामध्ये आपण जवळपास 30 प्रश्न जाणून घेतलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याची PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला जी आहे लवकरच उपलब्ध होईल. estudycircus.co.com वरती नाही, estudycircus.co वरती तुम्हाला जे आहे चालू घडामोडी आणि इतर सर्व PDFs उपलब्ध असतील. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.